नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत. आणि आज महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे आपण बऱ्याच दिवसानंतर एक पुरातन स्थळाला भेट द्यायला जातोय. पुरातन म्हणजे ऐतिहासिक एक तुर्काबाद खार्डी एक गाव आहे. त्या गावाच्या ठिकाणी किल्लेवाचा गडी आहे, त्याला आपण किल्ला म्हणू शकतो किंवा गडीसुद्धा म्हणू शकतो. ॲक्च्युली ते मी फक्त मॅपमध्ये बघितलं आहे, मला फारशी माहिती मिळाली नाही त्या गडीबद्दल किंवा त्या किल्ल्याबद्दल. मी आता सरळ तुर्काबाद खार्डी या ठिकाणी जाणार आहे. तिथे जे स्थानिक लोक असतील त्यांच्याकडनं आपल्याला जर काही ती माहिती मिळाली तर चांगलंच आहे, जर नाही मिळाली तर मग आपण फक्त ती गडी किंवा बरंचसं बांधकाम आहे, बुरुज अजूनसुद्धा शाबूत आहे, मी मॅपमध्ये बघितलं होतं. मग फक्त आपण एक गडी किंवा तेथील तुर्काबादचं जे वास्तू आहे, ऐतिहासिक वास्तू आहे, आपण तेच फक्त दाखवणार आहे. जर माहिती मिळाली तर खूप चांगलं आहे. तर असं तुर्काबाद खार्डी आहे गाव, जे नगर रोडवरती लिंबे जळगाव गाव आहे, त्या गावापासून आत 7 ते 8 किलोमीटरवरती तुर्काबाद खार्डी हे गाव आहे. म्हणजे खूपसं लांब नाही आहे मेन हायवे रोडनं. तर मित्रांनो, अजून एक आनंदाची गोष्ट आहे, मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली होती, म्हणजे आपलं चॅनल मॉडिटायझेशन ऑन झालं होतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपले 2K सबस्क्रायबर, माझे 2K 100 म्हणजे 2000 मित्रमंडळी माझे पूर्ण झालेले आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपण लवकरात लवकर दुसरा टप्पा पूर्ण केला. खरंच खूप सपोर्ट करताय तुम्ही, त्याबद्दल खूप धन्यवाद सर्वांचे. तर फारसं काय बोलत नाही मी, कारण आता मी हायवेवरती आहे. हा आहे नगर हायवे, त्यावरती मी आता उभा आहे. आणि आता मी सरळ आता लिंबे जळगाववरती जातो आहे. चला तर मग आजची सफर आहे आज किल्लेवाचा गडीची. तुर्काबाद खराडी हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात आहे. नगर हायवेवरती लिंबे जळगावपासून 4 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मंडळी, फायनली मी त्या तुर्काबाद खार्डी या किल्लेवाचा गडी या ठिकाणी आलेलो आहे आता. आणि आपल्याला मला मी नेटवरती खूप सर्च केलं, पण मला या गडीबद्दल किंवा या किल्ल्याबद्दल खूप माहिती मिळाली नाही. शेवटी म्हटलं आता आपण डायरेक्ट तुर्काबाद खार्डी या ठिकाणी जाऊ, आणि त्या ठिकाणीच एखादा कोणीकडून आपण माहिती मिळेल. तर आपल्याला या ठिकाणी दोघेजणे मिळालेलं, आपल्याला त्या गडीबद्दल आपल्याला किंवा या किल्ल्याबद्दल आपल्याला समजून सांगणार आहे. कृपया तुमचं नाव सांगू शकता? उस्मान महबूब पठाण. उस्मान महबूब पठाण ये, और इनका नाम? तो ये जो ब्लॉग, हा जो ब्लॉग आहे आता हा मराठी आणि हिंदीमध्ये होणार आहे, त्याच्यामुळे आता काही माहिती आपण यांच्याकडनं घेणार आहे आता. आणि आपण त्यातच तुर्काबाद खार्डीचा पूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे आपण आता हे सगळं आपल्याला मला दाखवणार आहे. तर चला मग आता आज तुर्काबाद खार्डीचं हा गडी बघूया आपण. चला पहिले जुने जमान्याचे हे सागवानी लाकूड, ते आता लोक याला कमसकम 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्ष झाली. सात आठशे वर्ष. पहिल्या प्रवेशद्वारात आपण आतमध्ये आलेलो आहे आता. आपल्याला हा दुसरा प्रवेशद्वार लागतो. आतमध्ये काही अवशेष आहे की ते आपण आतमध्ये बघूया. आतमध्ये आय थिंक भरपूर या गडीची खूप पडझड झालेली आहे, त्यामुळे आतमध्ये अवशेष आहे की नाही माहिती नाही. पण आता आपल्याला हे जसे जसे दाखवतील तसं तसं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. चला हा तुर्काबादचा भुईकोट किल्लेवाजा गडी प्रकारातील आहे. गावाच्या पूर्व दिशेला नागझरी नदीच्या काठी सुमारे 3 एकर परिसरात पसरलेला आहे. या गडीमध्ये 2 चोर दरवाजे असून मुख्य गडीला 2 एकामागे 1 प्रवेशद्वार आहे. तर नदीकाठच्या दरवाजाच्या दिशेने 3 बुरुज, तर मागील दिशेने 2 बुरुज आहेत. मुख्य गडीमध्ये 2 रंगमहल, 1 मोठ्या वाड्याची भिंत, मध्यभागी विहीर आणि रंगमहलच्या खाली धान्य कोठारे, तर वरती जाण्यासाठी जिनाही आहे. मुख्य गडीचे 4 बुरुज,
दोन रंगमहल तर दोन बाजूची तटबंदी अजूनही तग धरून उभा आहेत. गडीच्या समोरची दिशेची तटबंदी आणि त्याला लागून असलेला भरभक्कम बुरुज अजूनही मजबूत स्थितीत आपल्याला बघायला मिळतो. पूर्ण टोटल पाच बुरुज आहे. एक या ठिकाणी एक आहे, ह्याला रंगमहल म्हणलं जातं. आणि हा जो बुरुज आहे त्याच्या पलीकडे सुद्धा एक बुरुज आहे आणि याच्या पलीकडून एक बुरुज आहे. असे पाच बुरुज या गडीला आहे आणि आतमध्ये फारसे अवशेष नाही आहे. खूप पडदड झालेली आहे याची. बघू शकता तुम्ही किती जाळी आणि बाबळीची झाडं या ठिकाणी उगलेले आहेत खूप. स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून तुर्की नावाच्या बादशहाने सुमारे 13व्या शतकाच्या सुमारास या किल्लेवजा गडीचे बांधकाम पूर्ण केले आणि याच गडीच्या शेजारी एक गाव वसवले आणि या गावाला तुर्काबाद खालडी नाव दिले असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. सध्या गडीमध्ये तुर्काबाद खारडे येथील मुस्लिम रहिवासी राहतात. असा हा तुर्काबाद येथील भुईकोट आजही ऐतिहासिक वास्तूचा साक्ष देत तग धरून उभा आहे. ऐसे गांव की एंट्री होती, जैसे गांव है ऐसे ऐसा चढ़ के ऊपर ही गड़ी पे आता, ये रास्ता होके ये ऊपर के रास्ते पे जाता. या तीन भाइयों के तीन हिस्से, एक हिस्सा, दो हिस्सा, तीन हिस्सा. अरे चारों तरफ के चार बुरुज है और बीच में रंगमहल है. ये और ये, हाँ ये और ये रंगमहल है और ये गाँव ठाने. ये गाँव का रास्ता जो ऐसा था ना, ये गाँव ठान का है. इधर मस्जिद है, पीछे नदी जाती हो. नदी जाने के इधर का रास्ता है, इधर आगे नदी का नाम, नदी कौन सी बोला कलिंग, नागझिरी नदी. नागझिरी नदी जो टेमापुरी को लगती हो, टेमापुरी पर कल्पना जोड़ ले. यहाँ पे बुरुज है क्या? हाँ, यहाँ पे अंदर का बाड़े में का बुरुज है. इसके अंदर एक तीन प्लाट है तीनों के, एक भाई का एक 711, 710, 712. यहाँ पे पहले बुरुज था क्या? मतलब ये नहीं, यहाँ पे नहीं था, नहीं था यहाँ पे बुरुज. ऐसे चार ये गाँव था. मित्रों जेवढी होती तेवढी त्यांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. या गडीची आपल्याला नकाशा वगैरे दाखवलेला आहे. टोटल चार बुरुज आणि एक पाचवा बुरुज छोटा आहे. चार बुरुज खूप मुख्य बुरुज आहे आणि मुख्यतः दोन प्रवेशद्वार आहे आणि एक आतमध्ये येण्यासाठीचा एक दरवाजा आहे. असे तीन दरवाजे या गडीला आहे आणि यांनी आता जेवढी होती तेवढी आपल्याला माहिती सांगितली आहे. धन्यवाद तुमचे माहिती सांगितल्याबद्दल. ती तटबंदी एक प्रकार एक साईडनं शाबूत आहे पूर्ण, ते ती मी तुम्हाला दाखवेल. ते पूर्ण जवळपास आर खालचं जे बांधकाम आहे ते पूर्ण घडी विटांचं आहे आणि वरती जे आहे ते पूर्ण मातीपासूनच्या विटा ज्या आहेत ना त्यापासूनच्या आहे. म्हणजे ही गडी जवळपास किंवा 17व्या शतकातली असावी. याचं जे बांधकाम आहे ते 17व्या शतकातलं असायला पाहिजे. मुघल काळातील आहे तुम्हाला असं वाटतं? तुर्की, तुर्की, तुर्की टेमाची, तुर्की म्हणून तुर्काबाद नाव ठेवलं. तुर्की कोण होतं? तुर्की तुर्की भाषा राजा होतं पहिले, राजा महाराजा. मग किती मुघलच्या अगोदर, म्हणजे 16व्या 17व्या शतकातल्या पण अगोदरची ही गडी आहे. पण याचं जे बांधकाम आहे ते अजूनसुद्धा
टिकून आहे मस्जिद का 1390 का असे तारीख आहे सन इसवी सन 1390 हा शिलालेख आहे इसवी सन 1390 मतलब 1390 मध्ये याचं पूर्ण बांधकाम करण्यात आलं असेल असं यांचं म्हणणं आहे अगोदरचं भी असेल त्याच्या अगोदरचं असेल नंतर मस्जिद बनलेली ठीक आहे जामा मस्जिद तुडकावर काय आता वाळू जेमडीसी जी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वाळू जेमडीसी प्रसिद्ध आहे त्या वाळू जेमडीसीमध्ये मी आलेलो आता आणि मी चाललो आता एक विशेष व्यक्तीला भेटायला विशेष का बरं ती कारण त्यांचे जर तुम्ही व्हिडिओ जर बघितले तर ते नक्की ती व्यक्ती तुम्हाला विशेष वाटेल नक्की तुम्हाला समजून गेले असेल ते सुद्धा यूट्यूबर आहे पण मी खास त्यांच्यासाठी भेटायला चाललो आहे आता त्यांना असे ते प्रभाकर पवार गुरुजी आम्ही त्यांना गुरुजीच असं म्हणतो असं त्यांचं नाव आहे प्रभाकर गुरुजी गुरुजी नावानं पवार गुरुजी म्हटलं यूट्यूबवरती ते प्रसिद्ध आहेत खूप आता मी तसे त्यांच्या घरी चाललो आहे मोरे चौकात ना आता मला इकडं टर्न मारायचं आहे मी आता त्यांच्या घरी चाललेलो आहे भेटण्यासाठी नमस्कार गुरुजी नमस्कार नमस्कार तर मित्रांनो मी जे तुम्हाला म्हणत होतो विशेष व्यक्ती कारण आम्ही जी यंग मुलं आहे ते आमच्यासाठी ते काबर विशेष वाटतात कारण त्यांची जी एनर्जी जर तुम्ही बघितली व्हिडिओमध्ये ते दिसायला फक्त वयस्कर दिसतात पण त्याचं मन ना वयस्कर नाही आहे खूप स्ट्रॉंग आहे ते मनाने जेव्हा तुम्ही त्यांची व्हिडिओ बघितले तर तेव्हा तुम्हाला ते समजून येईल प्रभाकर गुरुजी या नावाने त्यांचं व्हिडिओ आहे यूट्यूब चॅनल आहे मी त्यांच्यासाठी खास भेटण्यासाठी इथं आलेलो होतो वाळूंना तुर्काबाद खार्डी आणि वाळूच एकाच रोडला येतो म्हणून मी म्हटलं चला गुरुजीला भेटून तरी जाऊया म्हटलं ओके धन्यवाद मित्रांनो खरं पाहिलं तर अभिजित शेजूळ अतिशय प्रामाणिक आणि अतिशय कष्ट करणारा मुलगा आहे आज ना उद्या भविष्यामध्ये खूप मोठी प्रगती करेल यांना देखील सर्वांनी सपोर्ट करा आणि एवढं मोठं असून तो माझ्याकडे येतो गुरुजींना भेटायचं हां माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा अभिजितला आईचं पत्नीचं खूप त्यांना सपोर्ट आहे मित्रांनो आपणही सपोर्ट करणार आहे का नाहीये कोणाला मला नाही कोणाला अभिजितला ओके जय गुरुदेव